Okay, hello and welcome to our next episode of Basic Script Writing. तर हा पाचवा एपिसोड आहे आपला. पाचव्या एपिसोडमध्ये आपण हे माहीत करून घेणार आहे की हाऊ टू गेट आयडियाज फॉर रायटिंग अँड फाइंडिंग कंटेंट्स, म्हणजे लिखाणासाठी आयडियाज किंवा कंटेंट आपल्याला कसे मिळवायचे हे आपण या एपिसोडमध्ये माहीत करून घेणार आहोत. तर काय होतं की कारण बऱ्याच वेळी लोक विचारतात की तुला कसं काय सुचतं, हे आयडियाज कसे मिळतात, किंवा माझ्यापासून असं बऱ्याचदा झालं आहे की मी आता शॉर्ट फिल्म्स बनवतो तर लोक माझ्याकडे स्टोरी घेऊन येतात की सुरुवातीचा एक प्लॉट घेऊन येतात आणि म्हणतात की एंड कसं करायचं मला माहीत नाही तर तू सांग किंवा तू पुढं स्टोरी कंटिन्यू कर असं. त्यांना माहीत नसतं की एंड कसं करायचा किंवा ते मेन जे सुरुवात लिहिण्याच्या आधीच कन्फ्यूज असतात की सुरुवात तर मला माहिती आहे पण एंड कसं करायचं. तर आपण पुढं याच्याबद्दल थोडं डिटेल बोलणार आहोत. पण लिहिण्याच्या आधी ज्या काय आयडियाज आहेत ते कशा मिळवायच्या, त्या कशावर असू शकतात, तुमचे स्क्रिप्ट रायटिंग, फिल्मसाठी स्क्रिप्ट रायटिंग किंवा जे तुम्ही लिहिणार आहे, जे तुम्ही विश्व एक तयार करणार आहे, ते आयडियाज कशातून कशा मिळू शकतात त्याच्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत की आयडियाज कुठून मिळतात. की सगळ्यात पहिलं जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा इफ यू आर आउट ऑफ आयडियाज, म्हणजे आता तुम्ही जर मुंबईसारख्या शहरात लिहित असन आणि तिथं टाईम लिमिट असेल की इतक्या इतक्या वेळात मला इतकं लिहून पाहिजेच किंवा ब्लॉग लिहायचं आहे किंवा आर्टिकल लिहायचं आहे की जेव्हा जिथं कमी वेळ तुम्हाला जास्त लेखन करायचं आहे तर तुम्हाला कंटेंट आयडियाज कुठून मिळतात. तर पहिलं की पेपर कटिंग्स, पेपर्समध्ये ज्या वेगवेगळ्या न्यूज येतात की इथं ही घटना घडली, तिथं ती घटना घडली, तर सगळ्या आयडियाज स्टोरीज येतात आहे आणि त्याच्यावर तुम्ही स्टोरी तयार करू शकता. तर पहिला आहे ऑप्शन आपल्याकडं पेपर कटिंग्स ह्याच्यामध्ये. आणि त्या अशाच स्टोरीज असतात, अशा आयडियाज असतात ज्या एक्सायटिंग असतात, ज्या वाचायला लोकांना असं वाटतं की ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे एका न्यूजपेपरचा एडिटर पण विचार करूनच या गोष्टी न्यूजपेपरमध्ये ॲड करतात की हे न्यूज लोकांना आवडेल वाचायला, किंवा जे काही महत्त्वाच्या न्यूजेस असतात त्याच येतात. म्हणजे त्या फिल्टर होऊन येतात, म्हणजे जे काही सिलेक्टेड न्यूज जे प्रिंट होतात त्या काही महत्त्वाच्या असतात अकॉर्डिंग टू द न्यूजपेपर एडिटर. सो ज्या इंटरेस्टिंग स्टोरीज येतात त्या पेपर कटिंगच्या माध्यमात येतात, त्याच्यातून तुम्ही तुम्हाला बऱ्याच स्टोरीज मिळू शकतात. नंबर दोन आहे की रिअल लाईफ एक्सपिरियन्स, तुमची जी डेली लाईफ आहे, रिअल लाईफ आहे, त्याच्यात तुम्ही कुठं फिसता, पुन्हा मिस्टरबरोबर काहीतरी घटना घडते आणि मग दुसरा मिस्टर सांगतो आज माझ्या या मिस्टरबरोबर असं झालं तसं झालं, किंवा त्याचं कुणाशी भांडण झालं किंवा काय, तर त्याच्यातून पण आपल्याला आयडियाज मिळू शकतात. कोणतीही घटना जी लोकांना वाटते इंटरेस्टिंग आहे आणि ते शेअर करतात पुढं, तर अशा काही असलेले एक्सप्रेशन्स असतात किंवा तुम्ही असताना चाललं आहे तुम्हाला कुणाला मदत कशाला वाटली की गरीब माणसाला किंवा काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्याच्यातून पण तुम्हाला रस्त्याला काहीतरी एक घटना विशेषत घडली, एक गरीब माणूस तो बसला आहे त्याला मदत कशाला म्हणत नाही आणि तुम्ही जाऊन मदत करता असं. तर ह्या काही छोट्या मोठ्या एक्सप्रेशन्स असतात रिअल लाईफच्या, त्याच्यातून पण तुम्हाला आयडियाज मिळू शकतात स्टोरीज लिहिण्यासाठी. तर पहिलं होतं पेपर कटिंग्समधून तुम्हाला आयडिया मिळतात, दुसरं रिअल लाईफ एक्सपिरियन्समधून मिळतात, तिसरं आहे बुक्स, पुस्तकं वाचून त्यांची कामं लोकांनी काय लिहून ठेवलं पुस्तकं, इट कॅन बी नॉवल, इट कॅन बी एनी अदर कॉमिक्स असू शकतात, तर बुक्स आहेत, वेबसाईट आहेत, टी व्ही आहे, ज्यांना आतमध्ये आपल्याला अवेलेबल आहे, यूट्यूब किंवा बाकीचे बसेस ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे, ह्या काही फिल्म्स वेबसिरीज टी व्हीजमधून पण बघून तुम्हाला आयडियाज मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल इफ यू आर रायटिंग अ हॉरर फिल्म देन यू शूड वॉच दी हॉरर वेबसिरीज फिल्म्स, ज्याच्यातून तुम्हाला आयडियाज मिळेल की या लोकांनी हॉरर कंटेंट असा मिळाला तर मला किती वेगळा लिहायचा आहे. तर फिल्म्स, बुक्स अँड वेबसिरीजमधून तुम्हाला आयडियाज मिळू शकतात. दुसरं शोवर्क्स, म्हणी असतात
जसं की ओल्ड इज गोल्ड, जुना ते सोनं, ते एका कन्सेप्ट वर पण एक फिल्म बनू शकते. आता एक कन्सेप्ट होता काय स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकार, या काय म्हणतात मनी वर त्यांना फिल्म बनवायची होती आणि ती फिल्म झाली नाही. पण असं त्या मनी वर्स किंवा त्याच्या स्टेटमेंट वर फिल्म बनू शकतात. थॉट्स व आपला एक स्टोरी तयार आपण करू शकतो, एक चांगला मेसेज देऊ शकतो आपण फिल्ममध्ये, किंवा कशी थिंकिंग किंवा फिलॉसॉफी म्हणजे विचार करण्याची एक पद्धत किंवा म्हणजे यावर पण फिल्म किंवा स्टोरी आपण लिहू शकतो. म्हणजे फिलॉसॉफी फॉर एक्झाम्पल की माणूस, माणसाचा मेंदू कसा काम करतो, माणूस कसा लोभी होतो. आता तुंबाड फिल्म आहे ही, त्या माणसाच्या त्या थिंकिंगवर आहे, एक ह्युमन ब्रेन कसं काम करतं की मला अजून पाहिजे अजून पाहिजे. तर ते तुंबाड फिल्म त्या ह्युमन ब्रेन, हाऊ अ ह्युमन ब्रेन वर्क्स, तो कसा लोभी होतो, त्याच्यावरती फिल्म होती की माणसाचा लोभ कसा वाढत जातो. त्या माणसाच्या त्या स्वभावावर ती मेन स्टोरी त्याच्यावर बेस्ड होती. तर असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला स्टोरीज आयडियाज मिळू शकतात, मला काही मेसेज लोकांपासून ऑडियन्सपासून पोचवायचा आहे. जसं की पाणी वाचवा, किंवा गरिबांना मदत करा, किंवा गाडी चालवताना हेल्मेट वापरा, त्याच्यावर पण आपण शॉर्ट फिल्म्स लिहू शकतो बनवू शकतो. तर असं की जे काय तुम्हाला मनापासून वाटते की ही गोष्ट सांगायला पाहिजे ऑडियन्सला, किंवा ते मला लोकांपासून शेअर करायचे, अशा काही तुमच्या पर्सनल गोष्टीच्या तुम्ही रिअल लाईफमध्ये बघितल्यात, एक्सपिरियन्स केलं, त्या पण आपण फिल्मच्या रूपात स्क्रिप्टच्या रूपात मांडू शकतो. तर या काही पाच पॉईंट्स होते ज्याच्यातून आपल्याला आयडियाज मिळू शकतात. बरेच लोक म्हणतात आम्हाला आयडियाज मिळत नाही, मग ते आयडियाज जर मिळत नसेल तर तुम्ही इकडं थोडं शोधलं पाहिजे, तुमच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्समधून तुम्हाला काय मिळतात आयडियाज त्याच्यात शोधलं पाहिजे. आणि त्याच्यातली जी तुम्ही तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते की ही गोष्ट मला लोकांपर्यंत पोचवायची किंवा लोकांची शेअर करायची, त्यावर आपली फिल्म पुढे बनवू शकतो किंवा त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. लोकांना वाटतं की या गोष्टीवर आर्टिकल लिहिलं पाहिजे, या गोष्टीवर पुस्तक लिहिलं पाहिजे. लोक लिहितात आर्टिकल, आजकाल फेसबुकवर लोक त्यांचे विचार मांडतात, त्यांच्या पॉलिटिकल ओपिनियन्स असतात ते मांडतात, आणि मग त्याच्यानंतर बरेच लोक येतात मग त्यांचे पॉलिटिकल ओपिनियन्स देण्यासाठी. तर असं जे काय तुम्हाला वाटतं, एनिथिंग विच इज इंटरेस्टिंग, विच यू थिंक इज इम्पॉर्टंट टू शेअर विथ दी पीपल, ते आपण गोष्टी शेअर करतो. काही लोक पोस्टच्या माध्यमातून शेअर करतात आणि आपण लेखक हे आपण स्क्रिप्टच्या माध्यमातून शेअर करतो. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या जिथून आपल्याला आयडियाज मिळू शकतात, मटेरियल मिळू शकतात. आणि हे सांगण्याचं एक अजून एक ॲडिशनल पॉईंट सांगतो की जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करतात तेव्हा तुमची एक अशा बुक वेगळी पाहिजे आणि एक मेन बुक ज्याच्यात तुम्ही स्टोरी लिहिणार ती वेगळी पाहिजे. आता अशा बुकमध्ये काय लिहायचं, ह्याच्यातून जे काही तुम्हाला आयडियाज मिळाल्या त्या इंटरेस्टिंग आयडियाज त्याची एक वेगळी नोटबुक ठेवायची आणि त्याच्यामध्ये पॉईंट्स लिहून ठेवायचे, 100-200 पॉईंट्स लिहून ठेवायचे. सो दॅट की व्हॅन यू स्टार्ट रायटिंग युअर इन युअर फायनल नोटबुक, की तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की असे मला पुढं सुचत नाही आता काय करू, मग त्यासाठी तुम्ही असा बुक बघा आणि त्याच्यामध्ये भरपूर आयडियाज लिहून ठेवतात. तुम्ही एक एक वाचा, चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की या गोष्टी आपल्या मेन स्क्रिप्टमध्ये कसं यूज करता येईल. सो आपल्याकडं या सगळ्या सोर्सेस आहेत ज्याच्यातून आपल्याला आयडिया मिळेल, आणि मग एक असा नोटबुक बाजूला ठेवायची, त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स लिहून ठेवायचे जे आपल्याला पुढं फ्युचरमध्ये त्याचा उपयोग होईल. तर हा होता आपला एपिसोड 5 अबाउट हाऊ टू गेट कंटेंट्स ऑफ रायटिंग ऑर फाइंडिंग द कंटेंट्स, सॉरी हाऊ टू गेट आयडियाज फॉर रायटिंग अँड फाइंडिंग कंटेंट्स. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून डिटेलमध्ये बोलणार आहोत, एपिसोड 6. तर एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपला, सॉरी सबस्क्राईब करा आपला चॅनल. भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना आणि तुम्हाला ॲडव्हान्स स्क्रिप्ट रायटिंगबद्दल माहीत करून घ्यायचं असेल ना, तर आम्ही ऑर्गनाईज करतो आहे 1 दिवसाचा हा वर्कशॉप, ज्याच्यामध्ये खालील गोष्टी शिकवल्या जातील: लर्निंग बेसिक अँड ॲडव्हान्स फिल्म स्क्रिप्ट रायटिंग, अंडरस्टँडिंग टाईमलाईन, स्ट्रॅटेजीज, टिप्स अँड ट्रिक्स ऑफ रायटिंग, प्रिपरेशन, रिसर्च, स्क्रीन प्ले रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्टेप्स ऑफ रायटिंग, स्क्रीन प्ले पॅटर्न्स, रायटिंग कॅरेक्टर्स अँड हाऊ टू कॉपी राईट अ स्क्रिप्ट आणि बरंच काही. तर या गोष्टी 1 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये शिकवल्या जातील. त्याची फीज असून 1,000 रुपये. हे वर्कशॉप सिंहगड रोड पुणे इथे ऑर्गनाईज केला जाईल. जेव्हा तुमचं सीट बुक होईल ना, तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होईल, तेव्हा तुम्हाला पूर्ण पत्ता पाठवला जाईल. जर तुम्हाला हा 1 दिवसाचा वर्कशॉप अटेंड करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा.